हुडकेश्वर पुलिस स्टेशन हद में तपस्या स्कूल के पास कुछ दिन पूर्व एक प्रॉपर्टी डीलर की लाश सड़क किनारे पड़ी मिली थी। इस मामले में नई जानकारी सामने आई है। मामले में पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर आरोपी काजल जोगे को गिरफ्तार किया है। कुछ दिन पूर्व 55 वर्षीय रविंद्र कुड़वे की लाश पुलिस ने सड़क के किनारे से बरामद की थी। पुलिस ने शव का पोस्टमार्टम करवाया। पोस्टमार्टम रिपोर्ट में खुलासा हुआ कि रविंद्र कुड़वे की मौत का कारण प्राइवेट पार्ट में लगी हुई गंभीर चोट है। तब से पुलिस ने इस मामले में गहराई से जांच में लग गई, जिसमें सामने आया कि मृतक की महिला मित्र काजल जोगे ने उनके फ्लैट में हुए झगड़े में मृतक के साथ मारपीट की, जिसमें वह जख्मी हो गए। इस मामले में आरोपी युवती की मां और मृतक बिजनेस पार्टनर थे, जिसके बाद युवती की पहचान मृतक से हुई थी। इन दोनों के बीच प्रेम संबंध भी होने की बात की जा रही है। आरोपी ने युवती के मां के नाम पर रजिस्टर क्रेडिट कार्ड से 5 लाख रुपए की खरीदी की थी, जिसके पैसे युवती मांग रही थी। इसी कारण लेकर झगड़ा होने की बात भी की जा रही है। घटना के बाद युवती ने जख्मी रविंद्र को अस्पताल ले जाने की कोशिश की, मगर घर से फोन आने की वजह से रविंद्र को ऑटो में बिठा कर लड़की घर के लिए निकल गई। इस बीच रविंद्र को उल्टी जैसा लगने पर वह जैसे ही ऑटो से उतरा, ऑटो चालक ऑटो लेकर फरार हो गया और रविंद्र की जान चली गई। दिनांक 19/4/2024 रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की तपस्या विद्यालय मानेवाडा चौकाच्याजवळ एक बॉडी पडलेली आहे, त्यावरून आम्ही तिथं गेलो। तर तिथं गेल्यावर आम्हाला समजलं की मृतकाचे नाव रवींद्र कुडवे असे आहे, आणि त्याला तिथून आम्ही मेडिकल कॉलेजला घेऊन गेलो होतो। तिथं डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं। त्यावरून दिनांक 19/4/2024 रोजी पोलीस स्टेशनला मार्ग क्रमांक 53/2024 174 CRPC अन्वय दाखल करण्यात आला होता। पुढील चौकशी दरम्यान आम्हाला असे समजले की दिनांक 19/4/2024 रोजी मृतक हा सकाळी अंदाजे 7 वाजताच्या सुमारास घरून निघाला होता, आणि घरून निघताना त्यांना घरी सांगितलं होतं की त्याची तब्येत बरी नसल्यामुळे ते आधी हॉस्पिटलला जातील आणि त्याच्यानंतर त्याचे बाकीचे कामं करतील। त्याप्रमाणे ते घरून निघाले होते। घरून निघाल्यानंतर सकाळी 10:45 सुमारास ते त्याची मैत्रीण काजल जोगे इला मिळाले, आणि तिच्यासोबत ते डॉक्टर जयस्वाल बाबुल खेडा यांच्याकडे उपचाराकरिता गेले होते। तिथं त्यांनी उपचार घेतला व सलाईन वगैरे घेतले होते। त्यानंतर तिथून ते त्यांच्या अंजू आकाशनगर येथील फ्लॅटमध्ये आले, तेव्हा दुपारचे 12:45 होते। त्यानंतर तिथं थांबले ते 4 वाजतापर्यंत। त्या दरम्यान त्यांच्या दोघांमध्ये काजल जोगे आणि मृतक रवींद्र कुडबे यांच्यामध्ये जुन्या पैशावरून तसेच हे मृतकाचे सॉरी आरोपीचे दुसऱ्या दिवशी साक्षगंध होते, आणि त्या साक्षगंधाला आणि किंवा लग्नाला मृतकाचा विरोध होता। या दोन कारणामुळे त्यांच्यामध्ये विवाद झाला। तिथे झटापट झाली आणि त्या झटापटी दरम्यान आरोपी मुलगी काजल जोगे हिने मृतकाच्या गुप्तांगावर लात मारली, त्यामुळे त्यांना त्याच्या गुप्तांगावर जखम झाली। त्यानंतर आरोपी मुलीने त्याला दवाखान्यात उपचाराकरिता न नेता अर्ध्या रस्त्यावरच म्हणजे तपस्या शाळेजवळ ऑटोने नेऊन सोडले होते। त्या मृतकाला तपस्या शाळेजवळ नेत असताना त्या मुलीनं त्यांच्या समोर राहणारा किरायेदार आहे त्या किरायेदाराला सोबत घेतले होते। त्याने मोपेट गाडीनं मेन रोडपर्यंत गेले आणि मेन रोड पासून तपस्या शाळेपर्यंत ही आरोपी मुलगी एकटीच घेऊन गेली होती, आणि तपस्या शाळेजवळ त्याला मृतकाला सोडून ती परस्पर निघून गेली होती। निघताना त्या आरोपी मुलीने ऑटोवाल्याला सांगितलं होतं की तिचे दुसऱ्या दिवशी साक्षगंध आहे आणि तिला घरून फोन येत आहेत, ती जर तिथे थांबली तर ती फसून जाईल म्हणून ती निघत आहे असे सांगून ती निघून गेली होती। त्यानंतर मृतक तिथं तपस्या शाळेजवळच पडून होता। ही घटना सायंकाळच्या 4 वाजताची आहे। आरोपी मुलगी काजल जोगे आणि मृतक रवींद्र कुडवे यांचा साधारणतः अंदाजे 5 वर्षापासून अनैतिक संबंध होते, आणि तिचं दुसऱ्या दिवशी साक्षगंध होते। या कारणामुळेच आणि त्यांचे प्रेम संबंध असल्यामुळे हे मृतकाचा त्यांच्या लग्नाला विरोध होता।
प्राथमिक रिपोर्ट मध्ये हे सांगण्यात आलं होतं की त्यांच्या अंडाशयाला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, परंतु ती इंटरनल जखम आहे किंवा एक्सटर्नल जखम आहे याबद्दल सांगण्यात आले नव्हते, त्यामुळे मर्ग दाखल करण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्हाला 8 तारखेला मिळाला, 8 मे 2024 मिळाला. त्याची क्वेरी करण्यात आली, त्यामध्ये LMJ साहेबांनी आम्हाला विस्तृत समजावून सांगितले की त्यांचा मृतकाचा मृत्यू हा त्याच्या अंडाशयावर बाहेरील जखमेमुळे झालेला आहे. तसेच झटापटी दरम्यान मृतकाने विरोध केला होता, त्यामुळे त्याच्या शरीरावर मानेवर पोटावर आणि छातीवर ओरबाडल्याचे चिन्ह आहे. ह्या सगळ्या गोष्टीवरून हे स्पष्ट झाले आहे की आरोपी मुलगी काजल जोगे हिने मृतकाला मारलेले आहे. यामध्ये आरोपी काजल जोगे हिला काल अटक करण्यात आली होती, ती 2 दिवस फरार होती, आम्ही तिच्या शोधात होतो. त्याच्यानंतर आम्ही टेक्निकल तपास करून आणि सायबर शाखेची मदत घेऊन काल त्यांना कडमेश्वर परिसरातून ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला आणून अटक केले. आता या तिला आज कोर्टासमोर हजर करून PCR घेण्यात येणार आहे. त्यानंतर तिचे साथीदार होते का, किती साथीदार होते, कोण होते, याबाबत तपास करण्यात येईल. इस घटना में कई अँगल आहे जिसकी जांच पोलीस ने गहराई से करने की जरूरत है. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश श्रृंखलवार की रिपोर्ट.